नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम. ब्रिटिश सत्ता भारतावर आली आणि त्याचे काय काय परिणाम झाले यामध्ये अभ्यास करताना त्या ठिकाणी 1818 साली पेशवाईचा अस्त झाला. तरीही सातारा या ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह हे गादीवर होते. बालमित्रांनो, या ठिकाणी अभ्यास करताना आपल्याला छत्रपती प्रतापसिंह यांनी त्या ठिकाणी केलेलं कार्य आपल्याला पाहायचं आहे. तर छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरामध्ये येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा या ठिकाणी मोठे तलाव बांधून घेतले आणि या तलावांचं पाणी त्यांनी सातारा शहरामध्ये खेळवलं. म्हणजे सातारा शहरात ते पाणी पिण्यासाठी आणि इतर उपयोगासाठी त्या ठिकाणी शहरामध्ये खेळवलं. शहरात रस्ते बांधले. सातारा शहरात छत्रपती प्रतापसिंह यांनी रस्ते बांधले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. यावरून आपल्याला छत्रपती प्रतापसिंह हे पर्यावरण प्रेमी होते, तसेच त्या ठिकाणी ते लोकसेवक होते हे आपल्या लक्षात येतं. मुलामुलींना त्यांनी संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी साताऱ्यामध्ये पाठशाळा बांधल्या. पाठशाळा म्हणजे त्या ठिकाणी मुलांना हे शिक्षण घेण्यासाठी ज्या शाळा बांधल्या त्याला त्या काळामध्ये पाठशाळा असे म्हणत असत. तेथेच एक त्यांनी छापखाना सुद्धा काढला आणि या छापखान्यामध्ये अनेक उपयुक्त असे ग्रंथ छापून घेतले. म्हणजे या छापखान्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ छापून घेतले. यावरून प्रतापसिंह हे दूरदृष्टीचे होते की ज्ञान लोकांपर्यंत जाण्यासाठी ग्रंथांची आवश्यकता त्यांच्या लक्षात आलेली होती. 1827 साली राजनीती विषयक म्हणजेच राजकारणावरील एक ग्रंथ त्यांनी लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे सभानीती. सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून त्यांनी तो त्या छापखान्यामधून छापून घेतला. त्यानंतर त्यांनी साताऱ्यावरून महाबळेश्वर ते प्रतापगड अशा प्रकारचा एक रस्ता, मोठा रस्ता तयार केला. म्हणजे साताऱ्यावरून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत त्यांनी रस्ता बनवला आणि तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे लोकसेवक होते. स्वतःही ते शिस्त पाळत असत आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये छत्रपती प्रतापसिंह दररोज रोजनिशी लिहित असत. मग रोजनिशी म्हणजेच काय? तर दररोज काही त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांनी चांगलं काम केलं किंवा त्यांना विशेष वाटलं अशा गोष्टींचं त्या ठिकाणी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ते रोजनिशी लिहून ठेवत असत. धन्यवाद.